हाय, अनुजा कुकिंग स्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तूप. तूप जे आपण कळवतो त्यापासून बेरी जी असते त्याच्यापासून वड्या. अगदी सोप्या आहेत आणि जास्त वेळ पण लागत नाही आहे. साधारण 5 मिनिटाच्यामध्ये होऊन जातात. अशी एकदम सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. चला आता आपण ट्राय करूया. चला आता मी तुम्हाला सामग्री दाखवणार आहे. त्यासाठी लागणार आहे 1 चमचा तूप आहे, 1/2 वाटी गूळ आहे आणि 1 वाटी पोळीचा चुरा आहे, मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. आणि ही तुपाची बेरी आहे, जे तूप आपण तूप कळवतो त्या खालचं हे काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं लाल होऊ दिलेलं आहे. मी आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे. मी त्यामध्ये आता मी 1 चमचा तूप टाकणार आहे. हे थोडंसं पातळ होऊ द्यायचं आहे. हे तूप पातळ झालेलं आहे. त्यामध्ये आता मी हे पोळीचा चुरा टाकणार आहे. हे छान 1 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. हे आपले आता 1 मिनिट झालेले आहेत. बारीक गॅसवर मी छान भाजून घेतलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. त्यामध्ये आता हे आपण जे तुपाखालची बेरी आहे ना ती टाकणार आहोत. याला पण छान परतून घ्यायचं आहे आता. आणि त्यानंतर लगेच आपण गूळ टाकणार आहोत. एकदम बारीक गॅस करायचा आहे, म्हणजे मोठा जर गॅस केला तर करपून जाण्याची भीती असते. खूप छान अशी खमंगवडी आहे, डिश ट्राय करून बघा. असं स्वीट डिश काहीतरी वेगळी आहे. हे आपल्या झालेली आहे. आता साधारण 2 मिनिटं लागलेले आहेत, एकदम बारीक गॅसवर केलेलं आहे. हे झालेलं आहे, गूळ मेल्ट झालेलं आहे मध्ये. साधारण 2 मिनिटं लागलेले आहेत यासाठी. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया स्टीलच्या. याला खाली मी अजिबात तूप लावलेले नाही आहे. याच्यामध्येच तूप असल्यामुळं चिटक्याची बिलकुल भीती नाही आहे. याला थंड होईपर्यंत आपण असंच ठेवून देऊया, नंतर याच्या वड्या पाडूया. हे थंड झालेले आहेत वडी. आता याच्या आपण वड्या पाडणार आहोत. हे पहा, आता आपण लांब पीसेस काढून घेतलेले आहेत. तुम्ही बारीक कट पण करू शकतात. खूप सुंदर दिसत आहे असं डिश, खूपच मस्त. सगळ्यांनी ट्राय करा. थँक्यू.